1 किलो तांदूळ स्वच्छ धुवून घेतले त्याला आणि वाळू घातले आणि गिरणीहून दळून आणले. गिरणीहून दळून आणून मी काही पांढरे केलेत, काही कलरचे करणार आहेत. पाण्याचं प्रमाण ह्याच्या 1 गिलासाला 1 गिलास पाणी टाकले, 1 चमच पापड खा, 1 चमच तीळ, काही पांढरे शुभ्र केलेले आणि काही कलरचे करणार आहे. मी अगोदर पांढरे घेतले करून नंतर ऑरेंज टाकले, आता लाल टाकले. हे पहा, मी असं एक कॅरी बॅग घेतलेले, त्याच्यामध्ये हे टाकलेले पीठ उकडलेलं. आता हाताच्या साह्याने असे ह्याला मऊ करून घेऊ आपण. मऊ केलं ना असे एकदम असं होते, एकदम मऊ सुत्त होते, एकदम लोण्याच्या गोळ्यासारखं. त्याला गोल गोल करून असं ह्याच्यावर ठेवून देऊ. ही अशी मशीन आहे माझ्याकडं, ठेवू खाली त्याला असं असं ठेवायचं, त्याच्यावरतून असे दाबायचं. किंवा किती गोल गोल होते. नंतर मी फॅनच्या हवेला असं हडका ठेवलेले. हे बघा, 1 किलो तांदळामध्ये एवढे पापड झाले आता आपल्याकडे, म्हणजे कमी जास्त 100 पापड झालेलं आहे याचं. 1 किलो तांदळामध्ये एवढे पापड झालेत आपले. माझ्याकडं मशीन आहे, त्या मशीनला मी लाटून केलेलं आहे. 100 पापड झालेलं आहे, वाफीवरले केलेले आहेत 1 किलो तांदळाचे. आपले वाफीवरचे पापड इथं वाळले आहेत. हे बघा, तुम्हाला 2-4 पापड मी तळून दाखवते. तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल गरम झाले आता. त्यामध्ये प्रत्येक एक कलरचं तुम्हाला पापड तळून दाखवते. हे बघा पापड किती मस्त फुलतं आहे, एकदम दुप्पट पापड फुगत आहे आपलं. हे पहा, हे पांढरा शुभ्र पापड बघा किती छान दिसतंय.